नमस्कार, जयस रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज करून दाखवणार आहे आळूची खीर. सर्वप्रथम एक बाउलमध्ये आपण 3 ते 4 चमचा आळू घ्यायचा आहे. पाणी घालून 2 वेळा धुवून घ्यायचं. पाणी काढून टाकायचं. 2 वेळा धुवून घेतलेलं आहे. आणखीन 1 वाटी पाणी घालून 1/2 तासासाठी झाकून ठेवायचं. आळूला भिजू घालून 1/2 तास झालेले आहेत. आळू छान भिजलेले आहेत बघा. आधी भिजून घेतल्यामुळे कडवट होत नाही आहे आणि लवकर पण शिजतात. सर्वप्रथम कढई गरम करायला ठेवलं आहे. 1/2 ग्लास पाणी घ्यायचं. पाणी आता गरम झालेलं आहे. भिजवलेलं आळू घालूया आपण. फिरवून घ्यायचं. आता उकळी येत आहे, याच्यामध्ये गूळ घालूया. 1 वाटी बारीक करून घेतलेले गूळ मिक्स करूया. हे आळूची खीर आपण थंडीमध्ये प्यायचं आहे, याच्यामुळे कॅल्शियम मिळतं आहे आणि हाड वगैरे दुखायचे कमी होतात. गुडघा पाठीचा कणा थंडीमध्ये हातपाय दुखायचे कमी होतात. सतत हलवत राहायचं 2 मिनटं. गूळऐवजी आपण साखर पण घालू शकतो. गूळ आता वितळलेलं आहे, याच्यामध्ये विलायची पावडर घालूया. गूळ वितळलेलं आहे, 1/2 चमचा विलायची पावडर घालूया. आवडीनुसार जायफळ. मिक्स करून घेऊया. तीन ते चार मिनटं उकळून घ्यायचं आहे. आळू आता शिजून घेतलेलं आहे. 1 चमचा तूप घ्यायचं आहे. एक वाटी दूध घ्यायचं आहे. ही आळूची खीरची रेसिपी कसं वाटलं कमेंटमध्ये कळवायला विसरू नका. असेच मस्त चविष्ट रेसिपी पाहण्यासाठी माझ्या जयश्री रेसिपी या चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. माझ्या व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.